गुड मॉर्निंग, नमस्ते। विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्यूमन एक्सलन्स या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत। मराठी मराठी सुलभ भारती। इयत्ता सातवी। आज आपण आपला पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचे लेखक डॉक्टर अनुपमा उजगरे। या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठाचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। आज आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। बघा, स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ, एक, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? या प्रश्नाचे उत्तर, स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे, यासाठी त्यांनी मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे, चांगली शिक्षिका घडण्यासाठी व स्त्रियांना उत्तेजन मिळून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली। प्रश्न दोन, आ, पंडिता रमाबाईंनी स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते। पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? या प्रश्नाचे उत्तर, पंडिता रमाबाई असे म्हणाल्या की मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत, जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही। स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी घेतले आहे, या पंडिता रमाबाईंच्या उद्गारातून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते। आकडा 3, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली। प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला। स्वतः डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला मदत केली। कष्टाचे कुठलेही काम करताना कधीच कमीपणा मानला नाही। त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलींना श्रम प्रतिष्ठेचे धडा दिला। या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला संपलेला आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, खालील चौकटी पूर्ण करा। त्यातील 1, पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला। या प्रश्नाचे उत्तर, बिपिन बिहारी मेधावी। बिपिन बिहारी मेधावी हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आ, 2, आकडा, त्यांच्या मुलीचे नाव। त्यांच्या म्हणजेच पंडिता रमाबाईच्या मुलीचे नाव मनोरमा। या प्रश्नाचे उत्तर, मनोरमा। अंध व्यक्तीसाठी उपयुक्त लिपी ब्रेल लिपी आणि शास्त्रकातील कर्मयोगिनी पंडिता रमाबाई अशा प्रकारे
हा प्रश्न दुसराही देखील आपला संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. पाठात आलेले आहेत आपल्या पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे. बघा, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, बेताच्या खुर्च्या विणणे, लेस वेटर मोजे विणणे, गाई बैलाचे खिल्लार पोसणे, शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे, म्हशीचा गोठा बांधून दूध दुभते साठवणे, कुक्कुटपालन करणे, सांडपाणी व मैल्यापासून खत निर्माण करणे, भांड्यावर कलई करणे, त्याचप्रमाणे हातमागाच्या सतरंजा कापड विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप अक्षर जुळवणे, चित्रे छापणे, कागद मोडून पुस्तकं बांधणे, दवाखाना चालविणे, धोबी काम करणे इत्यादी प्रकारे मुक्ती मिशनमध्ये पंडित रमाबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केलेले उद्योग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, पंडित रमाबाईंनी साठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. या प्रश्नाचे उत्तर, पंडिता कर्मयोगी नी सत्शील साध्वी सूर्यकन्या इत्यादी या पाठात आलेली विशेषणे आहेत. खेळ शब्दांशी खेळूया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. गारवा, गार, रवा, वार, गावा, वागा, तसा आराखडामध्ये राख, राडा, खरा, खडा, खराडा. दोन सुधारकमध्ये सुधा, सूर, सुकर, धार, धाक, कर यासारखे शब्द. आ असे तीन अक्षरी शब्द शोधा ज्यामधले अक्षर मधले अक्षर र आहे याची यादी करा. करंजी, चौरंग, कारंजे. तसे सारंग, श्रीरंग, तरंग, बेरंग, हेरंब, नारंगी, पारंबी, मुरंबा, फिरंगी, कुरंग यासारखे र हे र अंग अक्षर असणारे शब्द आपणास सांगता येतील. र व अनुस्वार. ई हे शब्द असेच लिहा. खालील जे शब्द दिलेले ते तसेच लिहायचे आहेत आपणास. त्या अगोदरचा एक प्रश्न राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, तो कोणता? खालील दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेला शब्दांचा अर्थांचा शब्द बनवायचा आहे आपणास. उदाहरणार्थ दिलेला आहे की खजूर, कामगार, मजूर. पुस्तक, डोके, मस्तक. समता, माया, ममता. घागर याला समुद्र दिलेला आहे, त्यालाच आपण सागर देखील असे शब्द तयार होईल. कडक, रस्ता, रस्तालाच आपण सडक असे म्हणतो. गाजर एक पाळीव प्राणी, मांजर. प्रवास, घर, निवास. अशा प्रकारे हे शब्द तयार करता येईल. हे त्यानंतरचा ई आहे, हे शब्द वाचायचे आहेत, लिहायचे आहेत. खेळ खेळूयामध्ये खालील दिलेल्या चौकटीत मणी लपलेल्या आहेत त्या ओळखायच्या आहेत आणि आपणास लिहायच्या आहेत. चौकट एक, म्हण तयार होईल अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. दुसऱ्या चौकटीत दिलेल्या या दुसऱ्या चौकटीत होईल एक ना धड भाराभर चिंद्या. तिसऱ्या चौकटीचा होईल ऐकावे जाणाचे करावे म्हणाचे. चौथ्या चौकटीतला शब्द म्हण तयार होईल चोर सोडून संन्याशाला फाशी. आणि शेवटच्या चौकटीतला शब्द होईल घरोघरी मातीच्या चुली. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती आंतरजालावरून मिळवा. म्हणजेच इंटरनेटच्या साह्याने तुम्ही माहिती मिळवायची आहे आणि त्याचा संग्रह
तयार करायचा आहे। त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक लिहा। हा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शब्दात तयार करायचा आहे। सकाळची वेळ, पावांबरोबर फिरायला, झाडावर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, शुद्ध हवा, त्यानंतर आल्हाददायक वातावरण, बाबांशी गप्पा मारत घरांकडे परतणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे, या प्रश्न या माहितीच्या आधारे एक परिच्छेद तयार करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे कथालेखन टाईप आगळी वेगळी सकाळ देखील असे नाव तुम्ही देऊ शकता। त्यानंतर चौकटीत दिलेल्या उभ्या नव्या अव्ययाचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। शब्द दिलेले आहेत आणि त्यात कोणते शब्द बसतात ते पूर्ण करायचे आहेत। बघा, मंगल खंजिरी आणि टाळ छान वाजवते, काका आला परंतु काकी आली नाही, कुंदाचा पाय मृगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही, मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे, धोधो पाऊस पडत होता तरी देखील मुले पटांगणावर खेळत होती, तुझी तयारी असो वा नसो तुला गावी जावेच लागेल। अशा प्रकारे हा उभ्या नव्या अव्ययाचा प्रश्न संपतो। आपण समजून घेऊया, त्यानंतर आहे ते आपलं केवल प्रयोगी अव्यय। शब्बास, चांगले काम केलेस बाळा, अरे अरे फार वाईट झाले, बाप रे केवढा मोठा साप, हा हा पिसारा फुलवलेला मोर। आपण मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो। वरील वाक्यातील शब्बास, अरे अरे, बाप रे, आहा ही केवल प्रयोगी अव्यय आहेत। या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात। या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात। खालील वाक्यातील कंसातील योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरा। शब्द दिलेले आहेत कंसात, त्यातील अ, टिंबटिंब काय दशा झाली त्याची, अरे अरे काय दशा झाली त्याची, चूप एक अक्षरही बोलू नकोस, दोन नंबरच्या प्रश्नाचे उत्तर चूप, शी मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही, तीन नंबरच्या प्रश्नाचे उत्तर शिप, अबब केवढा मोठा अजगर, केवढा मोठा अजगर। अशा प्रकारे हा प्रश्नांची उत्तर आपणास विद्यार्थी मित्रांनो देता येईल। आणि आज आपण या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा आज आपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओवरून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये या पाठाचे प्रश्न उत्तरे पूर्ण लेखन करायचे आहेत। दिलेला अभ्यास पूर्ण करा। धन्यवाद।